मंडळी, अगबाई सासूबाई या मालिकेतील आजोबा दत्ता यांचं वृद्धापकाळाने निधन झालंय. त्यांचं खरं नाव रवी पटवर्धन असं होतं. ते 84 वर्षाचे होते. त्यांच्या निधनाने फक्त चित्रपट सृष्टीतच नाही तर राजकीय व्यक्ती आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये सुद्धा हळहळ व्यक्त केली जाते. मंडळी, रवी पटवर्धन यांचा जन्म 6 सप्टेंबर 1937 रोजी झाला होता. अतिशय भारदस्त व्यक्तिमत्व आणि कणखर आवाज यामुळे त्यांना त्याच प्रकारच्या भूमिका मिळायच्या. अगदी या वयात सुद्धा त्यांच्या आवाजातील जरब कायम होती हे आपण अगबाई सासूबाई या मालिकेतून बघितलं आहे. अभिनेते रवी पटवर्धन यांनी आतापर्यंत 150 हून अधिक नाटकं तसेच 200 हून अधिक चित्रपटात काम केलंय. त्यांच्या गाजलेल्या नाटक, चित्रपट व मालिकांची नावे मी येथे दिलेली आहेत. वयाच्या 80व्या वर्षी त्यांनी भगवद्गीतेचे 700 श्लोक पाठ केले होते. त्यावेळी शंकराचार्यांनी घेतलेल्या शृंगेरी मठाच्या परीक्षेत रवी पटवर्धन पहिले आले. यावरूनच त्यांच्या अफाट बुद्धिमत्तेची कल्पना येते. अभिनय क्षेत्रात येण्याअगोदर ते रिझर्व्ह बँकेत नोकरी करायचे. नोकरी सांभाळूनच ते नाटकांमध्ये सुद्धा काम करायचे. अभिनेते रवी पटवर्धन यांनी स्वसंमोहन शास्त्राचाही खूप अभ्यास केलाय. मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्यांनी श्याम मानव यांच्याकडून स्वसंमोहन शास्त्र शिकून घेतले आणि याचा अभ्यास करून त्यांनी स्वतःच्या अनेक व्याधींवर मात केली. तसेच इतर आत्मविश्वास हरवलेल्या आणि व्याधीग्रस्त व्यक्तींवरही त्यांनी या स्वसंमोहन शास्त्राचा वापर करून त्यांना फायदा करून दिला. रवी पटवर्धन हे एक उत्कृष्ट अभिनेते तर होतेच, पण त्याहीपेक्षा ते एक उत्कृष्ट स्वभावाचे व्यक्ती सुद्धा होते. अभिनेते रवी पटवर्धन यांनी 84व्या वर्षी त्यांच्या ठाण्यातील राहत्या घरी अंतिम श्वास घेतलाय. त्यांच्या निधनावर अनेकांनी दुःख व्यक्त केलंय. तर ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांना आमच्याकडूनही भावपूर्ण श्रद्धांजली.